तर तिकडे कर्जत नगरीमध्ये निवृत्तीनाथ महाराज आणि रामगिरी महाराज यांच्या पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे. यानंतर विठुरायाच्या दर्शनासाठी आतूर झालेल्या या पालख्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे. निवृत्तीनाथ महाराजांची 230 किलो वजनाची चांदीची पालखी खांद्यावर घेऊन शहरामधून त्याची भव्य मिरवणूक देखील त्या ठिकाणी काढली जाते. या दोन्ही दिंड्यांचा मुक्काम कर्जत शहरामध्ये असतो. ज्ञानदानाचं कार्य केलं, भगवंताच्या भजनाला लोकांना लावलं आणि ती परंपरा 250 वर्षापासून आज तागायत चालू आहे. आणि अतिशय शिस्तबद्ध दिंडी म्हणून आपल्या या गंगागिरी महाराजांच्या दिंडी सोहळ्याचं आणि नाव लौकिक आहे. आणि रामगिरी महाराजांच्या आशीर्वादाने गेल्या 4 वर्षापासून आम्ही मिरजगाव येथे महाआरोग्य शिबिराचं आयोजन करीत होतो. त्यानिमित्त इंजेक्शन आणि पूर्ण औषधोपचाराचा सर्व खर्च आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार करीत होतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.